एग्जांपल का, इफ एक्स इक्वल टू, इफ एक्स इक्वल टू एटी स्क्वायर एंड वाई इक्वल टू ट्वाइस एटी, देन शो दैट, देन शो दैट एक्स वाई डी टू वाई अपॉन डी एक्स स्क्वायर प्लस ए. आज जे आपण एक्झाम्पल घेणार आहे सगळेच इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्यायचे. तर इफ एक्स इक्वल टू एटी स्क्वेअर अँड वाय इक्वल टू ट्वाईस एटी, देन शो दॅट एक्स वाय डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस ए इक्वल टू झिरो दाखवायचं इथे. तर आपल्याला हे दिलेले फंक्शन कोणतं आहे, कोणतं फंक्शन म्हणतो याला आपण पॅरामॅट्रिक फंक्शन म्हणतो. एक्स इक्वल टू एटी स्क्वेअर अँड वाय इक्वल टू ट्वाईस एटी, याचा पॅरामीटर टी आहे. आपण हे एक्झाम्पल सोडवलं पण आहे याच्यामध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी वैगे डी एक्स बाय डी टी किती येणार, ट्वाईस ए टी. ए याची जर आला असता टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ने ट्वाईस टी, अँड डी वाय बाय डी टी ट्वाईस ए. But we know that dy by dx equal to dy upon dt dx upon dt, that is dy upon dt is twice a upon twice a t, that is dy by dx equal to 1 upon t mein, ठीक है. आता आपल्याला पाहिजे dy by dx square म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे, ठीक आहे. तर अगेन डिफरन्शिएटिंग, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वैगे, इथे आपण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट काय केलं, पॅरामीटर टी होता म्हणून, त्यावरून आपल्याला डी वाय बाय डी एक्स मिळालं. आपल्याला पाहिजे होतं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, म्हणून आपण त्याला पुन्हा विथ रिस्पेक्ट टू एक्सने डिफरन्शिएट केलं. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वैगे, या साईडला येणार डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, वन अपॉन टीची डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन टी स्क्वेअर. टी मोर कंपोजिट फंक्शन झालं डी टी अपॉन डी एक्स, दॅट इज मायनस वन अपॉन टी स्क्वेअर, ठीक आहे. डी टी बाय टी एक्स, आपल्याजवळ डी एक्स बाय डी टी ट्वाईस ए टी आहे, तर डी टी बाय डी एक्स किती येते, वन अपॉन ट्वाईस ए टी बाय वन, याला आपण इक्वेशन नंबर वन देऊन टाकतो, ठीक आहे. इक्वेशन वन यूज केलं इथे. आता इथे आपल्याला पहा एक्झाम्पल जे मध्ये प्रूफ दाखवायचं ते एक्स वाय मध्ये प्रूफ दाखवायचं आहे. इथे आपल्याला कशामध्ये मिळालं, तर याची आपण थोडी ऍडजस्टमेंट करू. पाहिजे वन अपॉन ट्वाईस एटी ची व्हॅल्यू किती आहे, इथे ट्वाईस एटी म्हणजे किती वाय, तर याला लिहितांनी आणि एटी स्क्वेअर आहे तर याला मी पाहत असेल तो मायनस ए अपॉन एटी स्क्वेअर. काय केलं इथे, एनी मल्टिप्लाय केलं, एनी डिवाइड केलं, इथे इन टू वन अपॉन ट्वाईस एटी. तर इथे मी वन इंटू ए करून टाकतो इथे समजण्याकरता, ठीक आहे. ए तर आता इथे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन अपॉन एटी स्क्वेअर ची व्हॅल्यू, एटी स्क्वेअर इक्वल टू एक्स, तर वन अपॉन एटी स्क्वेअर किती होते, वन अपॉन एक्स इन टू ए हा इन टू वन अपॉन म्हणजे ट्वाईस एटीची व्हॅल्यू वन, तर वन अपॉन ट्वाईस एटीची व्हॅल्यू वन अपॉन वाय येणार आहे. याला इक्वेशन नंबर टू देऊ आपण, याला इक्वेशन नंबर वन ते इथे बाय टू, इथे आपण बाय वन म्हणतो, बाय इक्वेशन वन, दॅट इज डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू झाला हा मायनस ए अपॉन एक्स वाय. एक्स वाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एक्स वाय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए, आणि हा इथे ट्रान्सफर केला तर एक्स वाय डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस ए इक्वल टू झिरो अँड हेन्स टू, असं आपल्याला प्रूव्ह करायचं. सेकंड एक्झाम्पल आहे,
इफ एक्स इक्वल टू ए साइन टी, इफ एक्स इक्वल टू ए साइन टी माइनस बी कॉस टी माइनस बी कॉस टी एंड वाई इक्वल टू ए कॉस टी ए कॉस टी प्लस बी साइन टी, शो दैट डी टू आई एफ ऑन डी एक्स स्क्वायर इज इक्वल टू माइनस एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर अपॉन वाई क्यू. आपल्याला हे प्रूफ दाखवायचं इथे सोल्यूशन. पुन्हा हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे, वही हा एक्स इज ए साइन टी माइनस बी कॉस टी एंड वाई इक्वल टू ए कॉस टी प्लस बी साइन टी. तर दोन्ही एक्स आणि वायच्या त्याच्या राईट हँड साईडला काय इथे कोणतं पॅरामीटर आहे, टी हे पॅरामीटर आहे. तर विथ रिस्पेक्ट टू टी ने याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी वैगे डी एक्स बाय डी टी केअरफुली ए साइन टी ची डेरिवेटिव कॉस टी मायनस बी कॉस ची डेरिवेटिव मायनस साइन टी मायनस मायनस प्लस साइन टी अँड वाय इक्वल टू ए एज इट इज कॉस टी ची डेरिवेटिव मायनस साइन टी प्लस बी साइन टी ची डेरिवेटिव कॉस टी. ठीक आहे. डिवाइड बाय डी टी इक्वल टू एंड डिवाइड बाय डी टी आपल्याला मिळालं. नाउ वी नो दैट डिवाइड बाय डी एक्स इज डिवाइड अपॉन डी टी डी एक्स अपॉन डी टी दैट इज दर डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू डिवाइड बाय डी टी माइनस ए साइन टी प्लस बी कॉस टी अपॉन डी एक्स बाय डी टी आहे ए कॉस टी प्लस बी साइन टी. आता याला जर आपण केअरफुली ऑब्झर्व करायचे पहा, इथे हा मायनस ए साइन टी मायनस बी कॉस टी आहे. इथे किती झाला तो मायनस ए साइन टी, त्यातून आपण मायनस साइन कॉमन घेऊ किती मग तो घेऊन घ्या ए साइन टी मायनस बी कॉस टी अपॉन इथे कुठलाही बदल करायचा नाही ए कॉस टी प्लस बी साइन टी. आपण न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन घेतला मायनस ए साइन टी मायनस बी कॉस टी ची व्हॅल्यू आहे एक्स आणि ए कॉस टी प्लस बी साइन टी ची व्हॅल्यू आहे वाय बाय वन. याला इक्वेशन नंबर वन म्हणतो आपण. म्हणजे आपल्याला डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली आहे मायनस एक्स अपॉन वाय. आता आपल्याला पाहिजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर दाखवायचं आहे. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वही गेट डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे. याला यू बाय बीचा थेरम यूज करणार आपण. मायनस काय असते मग डिनॉमिनेटर वाय डेरिवेटिव्ह ऑफ न्यूमरेटर एक्स ची डेरिवेटिव्ह वन डिनॉमिनेटर डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर डिवाइड बाय डी एक्स अपॉन डिनॉमिनेटर होल स्क्वेअर. बाय याला यू बाय वीचा थेरम यूज केला इथे. डिनॉमिनेटर डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर डेरिवेटिव ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर होल स्क्वेअर. दैट डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याला सॉल्व करा वाय मायनस एक्स डीवाय बाय डी एक्स व्हॅल्यू पाय याला इक्वेशन नंबर टू दिला आपण. तर डीवाय बाय डी एक्स व्हॅल्यू मायनस एक्स अपॉन वाय मायनस डीवाय बाय डी एक्स व्हॅल्यू एक्स अपॉन वाय स्क्वेअर बाय टू दॅट इज वाय इथे वाय मायनस मायनस होईल प्लस एक्स इंटू एक्स
एक्स स्क्वेअर अपॉन वाय अपॉन वाय स्क्वेअर दॅट इज इथे वाय एलसीएम काढला तर होईल ते वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय अपॉन वाय स्क्वेअर आणि याला क्लिअर करून देतो तर बी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर लिहून टाकू आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि ह्या वाय खाली इथे ते वाय स्क्वेअर इंटू वाय दॅट इज वाय क्यूब आणि तर मायनस सूत्र नको हा मायनस इथे पण हा मायनस राहील मायनस आणि हा असेल ते मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय क्यूब नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट आहे फाइंड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इफ एक्स इक्वल टू इफ एक्स इक्वल टू साइन थीटा अँड वाय इक्वल टू साइन क्यूब थीटा एट थीटा इक्वल टू पाय बाय टू एट थीटा इक्वल टू पाय बाय टू वरती आपल्याला डी टू वाय बाय डी स्क्वेअर विचारलाय पुन्हा हे पॅरामेट्रिकच फंक्शन आहे वैह्य एक्स इज साइन थीटा अँड वाय इक्वल टू साइन क्यूब थीटा राईट हँड साईडला थीटा व्हेरिएबल आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू थीटाने आपण डिफरन्शिएट करून याप्रमाणे त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो पण आपण इथे जर आपण इथे साईन थीटा जर एलिमिनेट केला सारखं दिसते म्हणून तर काय मिळेल पाहिजे साईन थीटाची व्हॅल्यू आपण एक्स ठेवू हा साईन क्यूब किती होईल वाय इक्वल टू साईन थीटा म्हणजे एक्स तर साईन क्यूब थीटा म्हणजे किती येतो तो होईल एक्स क्यूब ठीक आहे वाय इक्वल टू एक्स क्यूब डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट किती मग डीवाय बाय डी एक्स इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर आपल्याला डी टू वाय बाय डी स्क्वेअर काढायचं आहे अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हवी सिक्स एक्स दॅट इज सिक्स पण एक्स ची व्हॅल्यू किती आहे साइन थीटा म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आपल्याला हे सिक्स साइन थीटा मिळालं नो ऍड थीटा इक्वल टू कोणत्या अँगल वरती व्हॅल्यू विचारली पाय बाय टू अँड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऍड थीटा इक्वल टू पाय बाय टू इक्वल टू सिक्स इंटू साइन पाय बाय टू दॅट इज सिक्स साइन नाईन्टी वन दॅट इज आन्सर इज नंतरच एक्झाम्पल आहे इफ एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा इफ एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब थीटा वाय इक्वल टू ए बी साइन क्यूब थीटा फाइंड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थीटा इक्वल टू पाय बाय फोर आता अँगल बदलला इथे पाय बाय फोर या अँगल वरती आपल्याला व्हॅल्यू विचारली वैह एक्स इज ए कॉस क्यूब थीटा अँड वाय इक्वल टू बी साईन क्यूब थीटा ठीक आहे कुठला पॅरामीटर आहे आता इथे एलिमेंट नाही होत इथे साईन थीटा होतं म्हणून आपण एलिमेंट केला होता इथे तर पॅरामीटर आहे थीटा
डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा वैगे कितीला डीएक्स बाय डी थीटा ये तो सच आहे कॉस क्यूबची डेरिवेटिव 3 कॉस स्क्वेअर थीटा बेस कॉस थीटा डेरिवेटिव ऑफ कॉस थीटा इज माइनस साइन थीटा एंड डीवाई बाय डी थीटा इज इक्वल टू बी एज इट इज राहिला साइन क्यूबची डेरिवेटिव 3 साइन का पावर 1 साइन स्क्वेअर थीटा इनटू डेरिवेटिव ऑफ साइन थीटा कॉस थीटा ठीक आहे नाउ वी नो दैट dy by dx is equal to dy by d theta upon dx upon d theta is equal to तो dy by d theta है 3 b sin square theta cos theta upon इतने पास कितने तरह minus 3 a cos square theta into sin theta यामध्ये कॅन्सल होईल 3 कॅन्सल होतो मायनस हा बी अपॉन ए आहे ठीक आहे यामधला एक साइन कॅन्सल होईल एक कॉस कॅन्सल होईल तर शिल्लक किती राहणार साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा शिल्लक राहणार आहे ठीक आहे डीवाय बाय डी ची व्हॅल्यू डीवाय बाय डी एक्स मिळालं आपल्याला पाहिजे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर अगेन डिफरेंशिएटिंग with respect to x y d2y upon dx square is equal to minus b upon a constant as it is I tan chi derivative 6 square theta into x cha thikani theta ala manun d theta upon dx that is minus b upon a 6 square theta dx by d theta kiti hai माइनस 3 ए कॉस स्क्वेअर थीटा साइन थीटा तर डी थीटा अपॉन डी स्टील तो 1 अपॉन माइनस 3 ए कॉस स्क्वेअर थीटा साइन थीटा बाय 1 याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणतो यामध्ये कॅन्सल होते का काही नाही होत कॅन्सल हा माइनस माइनस प्लस करून टाका म्हणजे याला बी अपॉन 3 ए स्क्वेअर ठीक आहे कॉन्स्टंट बाजूला घेऊन टाकला न्यूमरेटर मध्ये 6 स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा साइन थीटा कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा ही झाली डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आता आपल्याला विचारला की ऍट थीटा इक्वल टू पाय बाय फोर वरती व्हॅल्यू किती राहणार Now at theta equal to pi by 4 d2y upon dx square at theta equal to pi by 4 यहाँ पर कैलकुलेटर लेते हो अपन b upon 3a square 6 square theta means pi by 4 cos square pi by 4 इंटू साइन पाय बाय फोर बी अपॉन 3 ए स्क्वेअर कॉस 45 किती असते 1 अपॉन स्क्वेअर रूट टू सेक 45 स्क्वेअर रूट टू स्क्वेअर रूट टू चा स्क्वेअर कॉस 45 1 अपॉन स्क्वेअर रूट टू चा स्क्वेअर साइन 45 1 अपॉन स्क्वेअर रूट टू याला केअरफुली सॉल्व करा b upon 3a square into 2 upon 1 by 2 into 1 upon square root 2 आता हा खालून हा 2 square root 2 वर जाईल न्यूमरेटर मध्ये 2 into 2 4 square root 2 म्हणजे हा 4 b square root 2 म्हणजे पाय हा 2 वर गेला 2 into 2 4 हा square root 2 पण वर गेला आणि हा b आणि खाली किती आहे 3a स्क्वेअर तर d2y बाय dx स्क्वेअर ऍट थीटा इक्वल टू पाय बाय 4 इज 4b स्क्वेअर रूट 2 अपॉन 3a स्क्वेअर
तर इथे आपल्याला वेगवेगळ्या अँगल वरती असे व्हॅल्यू विचारले जातील, तर त्याला केअरफुली आपण सॉल्व करायचं। आता किंचितसा बदल होतो याच्यामध्ये, एक्झाम्पल मध्ये इफ या एक्झाम्पल वर मोस्ट इम्पॉर्टंट मार्क आहे। इफ ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाई स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, देन शो दॅट डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो। तर बरेचदा हे एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं आहे। सोडू सर, कोणतं इक्वेशन आहे? सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो। याला आपण ब्रेक करू, एक्स प्लस ट्वाइस एच एक्स वायला एच एक्स वाय प्लस एच एक्स वाय टू कसं लिहिलं आपण, ट्वाइस एच एक्स वाय कॅल्क्युलेटर एच एक्स वाय प्लस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो। या पहिल्या दोन मधून एक्स कॉमन निघतो तर किती राहील, ए प्लस एच वाय, इथे आपण एक्स कॉमन घेतला, इथून वाय कॉमन घे एक्स राहील हा एक्स, ठीक आहे, इथून आपण वाय कॉमन घेऊ तर काय राहील, एच एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू झिरो। म्हणजे पहिल्यांदा आपण ही मिडल टर्म ब्रेक केली आणि पहिल्यामधून एक्स कॉमन घेतला, दुसऱ्यामधून वाय कॉमन घेतला, ठीक आहे। आता इथे आपण एक्स प्लस एच वाय एक्स याला ट्रान्सफर करून घ्या, म्हणजे मायनस एच एक्स प्लस बी वाय वाय, ठीक आहे, या ब्रॅकेटने इथे भागून टाकू आपण, एक्स प्लस एच वाय अपॉन एच एक्स प्लस बी वाय इक्वल टू मायनस, इथे हा वाय आहे, या एक्सने भागून टाकू याला, ठीक आहे, याला इक्वेशन नंबर वन घेऊन टाकायचा। आपण पहा काय मिळवलं इथे, की एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो, याला ब्रेक करून एक्स प्लस एच वाय अपॉन एच एक्स प्लस बी वाय इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स मिळवलं, ठीक आहे, याला इक्वेशन नंबर टू देऊ, याला इक्वेशन नंबर आपण वन। डिफरन्शिएटिंग इक्वेशन वन विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय, इक्वेशन वन ला विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डिफरन्शिएट करा, म्हणजे ट्वाइस एक्स, एच डी राहत असता एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स प्लस ट्वाइस एच एज राहील एक्स इंटू वाय, याला एक्स इंटू वायचे डेरिव्हेटिव्ह एक्स, वायचे डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस वाय, एक्स ची डेरिव्हेटिव्ह वन, यू डॉटचा रिझल्ट यूज केला, प्लस बी वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह ट्वाइस वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो। यामधून टू रिड्यूस करून टाका पूर्ण इक्वेशन मधून, दोन्ही जर पूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं तर पूर्ण टू टू कॅन्सल होईल, आणि टू कॅन्सल करून डी वाय बाय डी एक्सचे कोएफिशिएंट आपण कलेक्ट करू इथे, डी वाय बाय डी एक्सचे ब्रॅकेट ओपन करून टाका, टू ने डिवाइड केल्यानंतर किती राहील इथे, एक्स प्लस एच एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस एच वाय प्लस बी वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो। इथे आपण डी वाय बाय डी एक्सचे कोएफिशिएंट कलेक्ट करू, डी वाय बाय डी एक्सचा कोएफिशिएंट आहे एच एक्स प्लस बी वाय, आणि राहिलेलं त्या साईडला घेऊन जाऊ, म्हणजे मला मायनस एक्स मायनस एच वाय, दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथून मायनस साईन कॉमन निघतो, म्हणजे येईल एक्स प्लस एच वाय अपॉन एच एक्स प्लस बी वाय, दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स प्लस एच वाय अपॉन एच एक्स प्लस बी वायचे मायनस वाय अपॉन एक्स,
माइनस वाय अपॉन एक्स बाय टू म्हणजे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वाय अपॉन माइनस माइनस प्लस म्हणजे अगेन डिफरेंशिएटिंग अगेन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट अगेन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय गेट इट मीन डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याला यू वाय चा थेरम यूज करणार एक्स वाय ची डेरिवेटिव डीवाय बाय डीएक्स मायनस वाय एक्स डेरिवेटिव वन अपॉन डिनोमिनेटर होल स्क्वेअर दॅट इज एक्स डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू किती मिळेल तर आपल्याला डीवाय बाय डीएक्स वाय अपॉन एक्स याला इक्वेशन नंबर तीन निघतो मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर बाय थ्री एक्स एक्स कॅन्सल होईल वाय मायनस वाय झिरो अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज डी टू वाय अपॉन डी स्क्वेअर इज इक्वल टू झिरोला कसं नाही भागलं तरी झिरो डी टू वाय अपॉन डी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो.